तुमचा आमदार माहित आहे कोण आहे? आमचा आमदार आम्हाला भेटायला जाणार आणि काय सांगणार आम्ही? आम्ही विधानसभेत एकदाही सुमनताई बोललेलं आम्ही अजून टीव्ही वर आजपर्यंत पाहिलेलं नाही. ज्या आबाजा माघारी त्यांच्या वारसदारांनी ते टिकवलं नाहीये. सुमनताईने पण केलं नाही, त्यांनी काकानी पण केलं नाही. येणार रोहित पाटील. आबानी कवटेमंगळ तालुक्यातल्या जनतेला वचन दिलते की कवटेमंगळ तालुक्यामध्ये आम्ही एक एमआयडीसी उभा करू. आज तर काय 10 वर्ष झालं, अजून एमआयडीसी झालेली नाही. नमस्कार, मी गणेश गायकवाड, आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, बोला बिंदास्त, तुमच्या आमदाराचा पंचनामा या कार्यक्रमाचा दुसरा सीझन आपण आजच्यापासून सुरू करतो आहोत. खरंतर या पहिल्या सीझनमध्ये आपण 15 एपिसोड केलेले आहेत, त्यानं आता एबी मराठी आपल्या चॅनलवरती आहेत. आपण दुसरा सीझन आता सुरू करतो आहे. खरं तर महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन संपलं आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मोठ्या ज्या काही घोषणा आहेत त्या विधानसभेत आणि विधान परिषदेत करण्यात आलेल्या आहेत. मात्र या ज्या काही घोषणा आहेत त्या या मतदारसंघामध्ये पोहोचलेल्या आहेत का, त्या आपण आता वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन फिरणार आहोत. आणि एकंदरीतच त्या मतदारसंघाचा जो काही कौल आहे, एकंदरीत त्या मतदारसंघाची सध्याची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या मी कवठे महांकाळ या शहरामध्ये आहे. खरंतर तासगाव आणि कवठे महांकाळ या दोन तालुक्याचा मिळून तासगाव कवठे महांकाळ हा एक विधानसभेचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आर आबा पाटील यांनी केलेलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. आणि खरं तर संजय पाटील जे आहेत ते या मतदारसंघामध्ये पारंपरिक विरोधक राहिलेले आहेत. ते सध्या सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आणि आता सुमनताईंच्या विरोधात खरं तर संजय पाटील हे एक वेगळ्या पद्धतीचं समीकरण या मतदारसंघामध्ये होतं. आता मात्र जी काही विधानसभेची निवडणूक येऊ घातलेले 2024 त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुमनताई न लढता रोहित पाटील ही निवडणूक लढवतील अशी शक्यता खरं तर आता आहे. चर्चा तशा पद्धतीची आहे. आणि रोहित पाटील यांच्या विरोधात काय प्रभाकर पाटील आहेत, संजय काका पाटील यांचे यांचा मुलगा, ते खरं तर ही निवडणूक लढवतील अशा पद्धतीची चर्चा आहे. खरं तर कवठे महांकाळची सध्याची परिस्थिती काय आहे, एकंदरीतच हे शहर कसं आहे, हे गाव कसं आहे, जाणून मला घ्यायचं आहे. नमस्ते. अवधी शिकली आहे काही? नाही, वसई दिशी वाटते की छोटी? नाही, वसई. बरं, कसं आहे तुमचं तासगाव, आपलं कवठे महांकाळ? कवठे महांकाळ चांगलं आहे. चांगलं आहे. कोण आहे इथलं आमदार माहित आहे तुम्हाला? मला इथलं म्हणजे जास्त माहित नाही. माझं माहेर मुंबई आहे, सासर हे, त्यामुळे मी हो हे एवढं माहित नाही, यांना विचारू शकतो. तुम्हाला आर्राबा तर माहित होते का? हो माहित आहे. काय माहिती त्यांच्याबद्दल? एवढं. त्यांचा मुलगा तर आहे ना रोहित? रोहित. कसं आहे तुमचं काम? खूप चांगलं. खूप चांगलं. काम पण करतात आणि खूप चांगले ते काम करतात. हो, सगळ्यांचे कामं करतात आणि चांगले, सगळ्यांसंग चांगलं बोलतात, सगळ्यांची कामं करतात. सगळ्यांची कामं करतात. सुमनताई त्यांची आई, त्या पण खूप चांगल्या. खूप चांगले. ओ, नमस्ते. काय नाव? राजू माने. आगळगाव. आगळगाव म्हणजे हीच का कवठे महांकाळ तासगाव का? नाही. मग आगळगाव कवठे महांकाळ तासगाव. कवठे महांकाळ तालुका आहे. हो. तुमचा आमदार कोण आहे? आमदार कोण आहे तुम्हाला? सुमनताई पाटील. सुमनताई पाटील आर्राबाच्या पत्नी. कसं आहे काम त्यांचं? चांगलं आहे. चांगलं आहे. बरं, आता 2024 कोण सुमनताई उभा राहते असं वाटतंय का रोहित पाटील? रोहित पाटील. रोहित पाटील. रोहित पाटलांचं कसं आहे काम? चांगलं आहे. चांगलं आहे. त्यांचे विरोध कोण आहेत कायम? रोहित पाटलांच्या विरोधात कोण उभा असतं इथं? इथं काय आता सध्या तर काय अजून तर काय नक्की नाही. कोण आहे नक्की नाही, तरी कोण आहेत रोहित पाटलांच्या विरोधात सक्षमपणे उभारणार? प्रभाकर पाटील आहेत काय? चाललंय नियोजन त्यांचं. बरं, कसं आहे त्यांचं काम? त्यांचं काम आहे की आता सध्या चालू आहे. बरं, तुम्ही काय करता? शेती करता. शेती करता. काय शेतीत प्रश्न काय आहेत? पाणी आहे का? पाणी भरपूर आहे. आता पाणी आहे. कसं काय? कॅनल म्हणा. कुठलं टेंबू झालं काय पाणी? नाही, म्हैसाळच. म्हैसाळच पाणी आहे. बरं बरं. कोण 2024 जर समजा रोहित पाटील उभं राहिले आणि प्रभाकर पाटील जर उभं राहिले तर कुणाच पारड जड वाटतंय? आता बघूया काय काय. तरी तुम्हाला दोघांतलं काम कुणाचं बरं वाटतंय बऱ्यापैकी? काम काय दोघांचं बी चालू आहेच आता. बरं, जनतेचं काय? तरी एकच निवडून द्यायचं आहे ना आपण, दोन निवडून द्यायचं येत नाही आपल्याला. बरोबर. दोघांचं बरं कोण वाटतंय? दोघं बी आता सध्याचं काम चांगलंच करते. ते दोघं चांगलंच करते. ती दोघं पण काम चांगलं करतेत अशा पद्धतीच्या भावना आहेत. ओ, नमस्ते. नमस्ते. काय नाव तुमचं? माझं नाव श्रीमंत पाटील. श्रीमंत पाटील. पाटील पाटील इकडले पाटील आहेत? नाही, घेतलं नाही मी. कोंगळे. कोंगळे.
कुरळे म्हणजे तालुका कोणता? कवठे महांकाळ. कवठे महांकाळच तालुका येतो. बरं, तुमचा आमदार कोण आहे? आमदार सुमनताई पाटील. सुमनताई पाटील आरा राबाच्या पत्नी. तर सुमनताईंचं कसं आहे काम? काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. आता त्यांचा मुलगा रोहित पाटील आहे. होय, एक नंबर आहे. एक नंबर आहे. काय आता सुमनताईंनीच उभा राहिला पाहिजे का रोहित पाटीलने उभा राहिला? रोहित पाटील उभा राहिला तर त्याच्या पाठीशी भरपूर माणसं आहेत. किंवा व्यक्तीच दे खास आहे म्हणजे अतिशय माणसं आहेत. रोहित पाटील काय काम करतील का रोहित पाटील? होय होय. काय शेती करता का? शेती करता तुम्ही? हो, शेतीच करतो. किती आहे जमीन? मला किती एकर आहे. पाणी आहे का? पाणी आहे. आता 2024 ला तुमचं रोहित पाटील जे आहेत राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यात. ते अजित पवार गटात जायचं. कसं करायला पाहिजे होतं? अजित पवारकडे जायला पाहिजे. शरद पवारकडे जाऊ. अजित पवारचा गट टिकत नाही. असल्याशी टिकून घेत नाही. किंवा आता छगन भुजबळ वगैरे हे कसे आहेत? ते जुनी माणसं आहेत म्हणून टिकलेले ते राजा. ते तिकडे गेलेले सगळे ते एकनाथ शिंदे म्हणून राहिले. रोहित पाटील कस करतील का मात्र? होय होय, नक्की नक्की करतील. नक्की कुठलेही होय, प्रत्येक गटात कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं त्या मुलाचं नाव निघून. काय नाही पण आर राबाजी आठवण येते का नाही? हो येते. कामात काय फरक आहे का आर राबाजी रोहित पाटलाच्या? त्यांच्यापेक्षा देखील म्हणजे अतिशय धडाडीनं काम करणारा रोहित पाटील. आभा तुम्ही कोणी सामान्य माणूस जरी गेला तरी त्याचं काम तू करणार आहे. गर्विष्ठ नाही उतरणार, त्याचा पाया पडणार, त्याला सांगणार. विरोधक पण आहेत की ते संजय पाटलांचा मुलगा आहे की प्रभाकर पाटील? त्यांची ना आमचा काही परिचय नाही. त्यांचा ना आपला काही परिचयच नाही. होय चाचा नमस्ते. क्या नाम? साजिद. साजिद सर घेऊ. हा, कसं आहे मतदारसंघाचं सध्या? रोहित पाटलांचं काम आहे का? आहे, बऱ्यापैकी आहे. चालू आहे, चढावडी चालू आहे. किनी करते तिनी करते. रोहित पाटील मध्ये आमचं आहे, तिन्ही मध्ये त्यांनी आमचं आहे. हीच चालू आहे आता. विरोधक इथं संजय पाटील. हो, संजय पाटलांचा मुलगा प्रभाकर पाटील आता उभा राहतील असं वाटतंय रोहित पाटलांच्या विरोधात. काय वेगळं होईल? काय माझं राजकीय क्षेत्र काय होईल ते हिशेब ठरणार ना. बरं, आता रँकमध्ये म्हणलं तर रोहित पाटील आहेत असं सगळे चालू आहे, चर्चा चालू आहे. पुढचं काय होईल ते सांगू शकत नाही. रोहित पाटील सांभाळतील का मतदार संघ जसा आबाने सांभाळला, जसा सुमनताईने सांभाळला तसा? जरा नवीन आहेत, पोराटकी आहे. बरं बरं, होईल आता त्यांच्या डोक्यात बी येईल, थोडतोड होईल, पुढतोड जाईल. पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तर भाजपमध्ये संजय पाटील आहे, त्यांचा मुलगा प्रभाकर पाटील आहे, ते आता शिंदेगड त्यांच्याकडं आहे, अजित पवारांचा एक गड तिकडं आहे, ह्याचा काही तोटा होईल का मग इथं आता रोहित पाटलांना? आता काही सुद्धा सांगू शकत नाही कारण इलेक्शन जेव्हा लागेल तेव्हाच खरी कळणार. पण सगळ्यात महत्त्वाचं काम झालीत का मतदारसंघात? हो, व्हायला लागलेत की काम व्हायला लागले. हो, व्हायला लागले. काम व्हायला लागले ते महत्त्वाचं आहे. हो काका नमस्कार. काय नाव? बसो कुंभार. कुंभार कुठले गाव? दळगाव. अग्रण दळगाव. म्हणजे तालुका कुठला? कवठे महांकाळ. कवठे महांकाळच. तुमचा आमदार कोण आहे? आमदार वे हा, आता अजितराव होते मध्ये माग. अजितराव आता ते हे तासगाव कवठे महांकाळचे ते हे संजय. संजय ते खासदार आहेत. खासदार आमदार? आमदार 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 सुमनताई. बरोबर, त्याच आहेत का? दुसरं कोण आहे? तेच आहेत. काम कसे आहेत सुमनताईंची? चांगली चांगली आहेत. बरं, आणि आता सुमनताईंचा मुलगा रोहित पाटील एक नंबर. कसे आहेत ते? एक नंबर आहेत. एक नंबर आहे का? बरं, एक नंबर आहेत. काय करतात? काम करतात का? काम करतात. बरं, काय काय काम केलेत त्यांनी तुमच्या गावाकडं? गावाकडं हे जे बंधाऱ्याचं काम केलंय. बंधाऱ्याचं काम केलं. बघितले का तुम्ही रोहित पाटलांना? होय बघितली. बर, कसा आहे स्वभाव वगैरे? एक नंबर. बरं, आता संजय पाटील आहेत त्यांच्या विरोधात, त्यांचा मुलगा प्रभाकर पाटील माहित आहे का? ते काय माहित नाही. माहित नाही. बरं ठीक. ओ नमस्ते. काय नाव? कवठे मग जगन्नाथ पांडुरंगाकडे. इथलेच का? होय. बरं बरं, कसं आहे आता इथं सुमनताई आमदार आहेत, कामं झालीत का इथली या मतदारसंघातली? काय म्हणावशी नाहीत. बरं, म्हणजे काय काय होणं अजून अपेक्षित आहे? काय गोरगरीबाला नाहीत याला काय काय. कारण बाहेर तर लय कालो आहे, सुमनताईंनी रोहित पाटलांनी लय काम केले, तिथेच बघा आलो केले ते काम. काय काय ना कोणाला द्यायचं मग? रोहित पाटील नाहीत, सुमनताई नाहीत म्हणल्यावर कोण आहे दुसरं काम करेल असं? बघूया आता कोण काय म्हणते कोण काय नाही. ती आपापली घरं भरून घ्यायला काय करायची? आपापली भरून घर भरून घ्यायला.
भाव कितले? संजय पाटील आहेत ते कसे? एक नंबर आहे. संजय पाटील त्यांचा मुलगा चांगला आहे. प्रभाकर पाटील होय. मग आता प्रभाकर पाटील उभं राहतील का 2024 ला? पाटलांच्या कसं होईल मग फाईट? आता तुम्हाला माहित फाईट काय होईल? आम्ही इथलं नाहीतर सांगितलं असतो. आम्ही पंढरपूरचा आहे हो, नाहीतर आम्ही सांगितलं असतो तुम्हाला का धनक्यात असं होय म्हणून सांगा म्हणतोय. तर काय संजय काका येईल की? संजय काका येईल होय. कोण येईल? कसं होईल 2024 ला? आबाच घरानच आबा आमदारकीला रोहित आता का सोडत तसं आहे. आपण काम केले पहिले. काम केले काय काम केले? सगळे काम केले. पाण्याचे मिण्याचे रस्त्याचे बी आपण रस्ता बिस्तायचे. पण आता ती रोहित पाटील शरद पवारच्या गटातच थांबलेत गेले आणि अजित पवारच्या गटात गेले नाही. अहो तसं काय गटात काम पाहिजे तालुक्याचं ठिकाण आहे ना आपलं शेती. तासगाव कोटमळ त्यांनी काम केले ते त्यामुळे ती आबाजार वचने लोक रोहित दादालाच मतदान करतात. संजय काय केलं नाही म्हणजे काम? हे काय रोहित हे काय म्हणजे सांगून पाहिजे त्याला काय करणार? बरं दादा काम तर झाली घेतली मतदार सांगितली काय झाले झाले शंभर टक्के काम झाले. नंतर झाली रोहित दादा केले सगळे केले तर आमदार की आबाया घरानच आबाया घरात सोडून दुसरं कुठं देत नाही. मिलिटरी भरती आहे जी परत नंतर पोलीस भरती आता आताच पोलीस भरतीचा 3 वर्ष काढले त्याच्यानंतर आताच काढले. मग अरे आपण पोलीस भरती काढली आबाला सगळ्या महाराष्ट्रात पोलीस भरती म्हणून ओळखते बरोबर. आबाची आठवण येते का नाही तुम्हाला? इथे इथे कवठे महांकाळमध्ये आपण फिरतो आहे आणि एकंदरीतच इथल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या अशा पद्धतीच्या आहेत त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. अजून काय नागरिक आपल्यासोबत आहेत? नमस्कार नमस्कार. काय नाही आम्ही बोला बिंदास नावाचा कार्यक्रम करतो आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरतो आणि तिथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तासगाव आणि कवठे महांकाळ मतदारसंघामध्ये कशी परिस्थिती आता? राजकीय पाहिजे का कसली? राजकीय सांगा सामाजिक सांगा प्रश्न सुटलेत का ते सांगा. प्रश्न हे की निलंबित म्हणजे सुटलेलं नाही सगळे निलंबित आहे म्हणजे प्रलंबित आहेत. विषय कसा आहे उठलं की सुटलं सगळा नेता येतात पाण्यावर राजकारण करतात पण पाणी आणलं शेंडगे वापूने नंतर गोरपडे सरकारने आणि त्याच्या काळात या तालुक्यातल्या विठ्ठलदाजीपासून ज्यांनी केलं ते त्यांच्यामुळे इथं पाणी आलं ना. आता उठलं की सुटलं जे ते उठतंय पाण्यावर राजकारण करतंय. तालुक्यामध्ये रस्ते बाद आहेत लाईटची सोय नाही आहे. 10-10 वर्षाला कोटेशन भरून त्यांना लाईट दिलेली नाही आहे. प्रत्येक गाव खेड्यातले रस्ते असं गुडघे उडघड खड्डे पडले तिकडे कोण बघत नाही. पुरेसा निधी नाही आहे मग याच्याकडे लक्षच नाही ना यांचं. आज 24 तासातले 4 तास सुद्धा शेतीला लाईट मिळत नाही आणि 4 तासामध्ये सुद्धा तुम्ही 10 वेळा लाईट जाते लोडशेडिंगमुळं. आज कित्येक ट्रान्सफॉर्मरची मागण्या या तालुक्यामध्ये ट्रान्सफॉर्मर मिळत नाहीत. महिन्यातनं एक ट्रान्सफॉर्मर 4-4 जळतोय. परत त्या शेतकऱ्यांनी वर्गण काढायची परत बसवायचा त्याच्याशी ॲडिशनल ट्रान्सफॉर्मरची जेवढी मागणी आहे ती तुम्ही पूर्ण करत नाही. आज जिल्हा नियोजनमध्ये याला तरतूद असताना सुद्धा तुम्ही रस्त्या कामासाठी 10-10, 20-20 लाख रुपये नियोजनमधनं देताय. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी तुम्ही पाण्यासाठी तुम्ही ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे का देत नाही? ते द्या ना. ते 10-20 लाख रुपये रस्त्यासाठी का देत आहे कार्यकर्ते सांभाळायला? 1 लाखाचं काम करायचं आणि 20 लाखाचं बिल काढायचं मी ठगी मोठी करायला आणि शेतकऱ्यांना मातीत घालायचं. कमिशनचा जो काही प्रकार आहे तो ह्या मतदारसंघात आहे. सगळ्यात महत्त्वाचं की इथलं जे काय घर आहे की मी बोलत आलो आहे तेव्हापासून लोक म्हणतात की आम्ही आबाया घरात सोडून दुसरीकडे आमदारकी देणार नाही. तरी परसेप्शन का सेट झालं लोकांच्या डोक्यात? असून पुढं कुणाचीही मक्तीदारी ह्या राजकारणावर ह्या महाराष्ट्रात तर राहणार नाही. सध्या राजकीय परिस्थिती बघितली महाराष्ट्राची तर कुणीही छाती टोकपणे कुठलाही नेता सांगू शकत नाही की आमच्या पक्षाही सत्ता येईल किंवा मी आमदार होईन मी खासदार होईन. जनतेत एवढा असंतोष आहे. अरे उठलं की सुटलं तुमच्या लगाण खुर्च्यासाठी भांडणं करताय संघर्ष करताय. इकडे जनता भरडा लागल्या सकाळी एका पक्षात दुपारी एका संध्याकाळी एका ताटा जेवताय. तुम्ही जनतेला आता सगळं लक्षात आलं प्रत्येक घरात सुशिक्षित मुलं आहेत ते सगळं उघड्या डोळ्यानं बघा लागलेत आता. त्यामुळे मतपेटीतनं कळेल नेमकं कोण आमदार होणार आणि नेमकी कोणाही सत्ता येणार. आता आम्ही उघड बोलणार नाही. लोक काय जरी म्हणली तरी निवडणुकीतच कळणार आहे काय एकंदरीत परिस्थिती आहे. तरी पण सांगा काय एकंदरीतच मतदारसंघाची आता सध्याची परिस्थिती आहे आणि हे चालूचे जे आमदार आहेत तर प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालेत का? प्रश्न कोण सोडवत नाही कुठलाच पक्ष सोडवत नाही. जेथं तेथं आपलं राजकारणासाठी चालू आहे आणि सत्तेसाठी चालू आहे.
आणि पैशासाठीच चालू आहे. आणि आता जे महाराष्ट्रात अस्थिर सरकार आहे त्या आता आरक्षणावर बरेच प्रश्न सुटणार आहे, आरक्षणाची दिशा ठरणार आहे. काय आरक्षणासंदर्भात काय वाटतंय, कसं आरक्षण असं आहे मला एक कळत नाही. आज या ठिकाणी मराठा समाजाची मागणी सुरुवातीला काय होती, मराठवाडा विदर्भ इथं मागासलेला मराठा समाज कुणबी समाज आहे सगळ्याच बाबतीमध्ये, की त्यांना एक आरक्षण मिळावं. ह्या मराठा क्रांती मोर्चाला सर्व जाती धर्मातल्या लोकांनी सपोर्ट सुरुवातीपासून केला, पण नंतरच्या काळात हळूहळू हळूहळू यांच्या मागण्या वाढत गेल्या आणि आता तर सरसकट आरक्षण मागायलेत. नेमकं ह्यांना सगळं यांच्या हातातच आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सत्ता मराठ्यांची आहे, अजून सत्ता त्यांची आहे, कारखाने त्यांचे आहेत, बँका त्यांच्या आहेत, आमदार खासदार त्यांच्या आहेत. ही गोरगरीब जगते ती कसं तरी मोलमजुरी करून आणि त्यांच्यावर आणि उडायत चालले हे बरोबर नाही आहे. आमचा मराठा समाजाला आरक्षण दिला बिलकुल विरोध नाही, त्यांना मिळायलाच पाहिजे, कारण सगळाच मराठा समाज सुधारलेला नाही आहे. जो समाज सुधारला आहे मोठा झाला आहे तो मोठाच झाला आहे, आणि जो गरीब राहिला आहे भरडला आहे मराठा समाज, त्यांची खूप वाईट अवस्था आहे. आता त्यांना पण न्याय मिळायला पाहिजे, त्यांना वेगळ्या कॅटेगरीतनं त्यांना ते आरक्षण द्यावं. हे जे सगळं काय परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली ते सोडवण्यात सरकार जर अपयशी झालं तर त्याचा येणाऱ्या मतदानावर येणार निवडून काय परिणाम होईल असं वाटतंय का? माझं एक मत आहे, तुम्ही मराठा समाजाला आता जे सरसकट दाखले द्यायचं नियोजन केलंय तुम्ही कशा पद्धतीने देणार आहे? ओबीसीमध्ये तुम्ही आरक्षण देणार म्हणताय, मग ओबीसीमधनं जर आरक्षण दिलं तर ओबीसीमध्ये एवढ्या अगोदर पूर्वीच्या 450 जाती आहेत, त्या जातीतलं आरक्षण त्या जातीने लोकांनी काय करायचं? आज 450 पैकी 125 लोकांनी सुद्धा त्या ओबीसीचा लाभ घेतला नाही. अजून बऱ्याच लोकांना ओबीसीमध्ये हे माहीत नाही आणि मध्येच तुम्ही एक मोठा हत्ती घुसवा लागला आहे. मग या ओबीसी समाजानं आज मोलमजुरी करून जगतात कसं तरी चाललेलं आहे, त्यांची कंडिशन नाही आहे शाळेमध्ये मुलांना शिकवायची. ह्या ओबीसी त्या माध्यमातून त्यांना काही सवलत मिळते फीमध्ये वगैरे, ही मिळणार नाही, म्हणजे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. आज राजकीय क्षेत्रामध्ये खासदारकी आमदारकीमध्ये आरक्षण नाही आहे, झेडपीपासून खाली आहे, पण तिथंसुद्धा कुठं जर ग्रामपंचायतला एका दुसरा सदस्य ओबीसीचा असतोय, झेडपीला असतोय, पंच असेंब्लीला असतोय, तिथं पण तुम्ही घुसला तर तिथलं सुद्धा तुम्ही राजकारणात कायमच बाजूला समाजाला करणार आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तासगाव आणि कवठे महांकाळ ह्या मतदारसंघाचा जर विचार केला तर सध्या कोणता गट सगळ्यात जास्त प्रबळ आहे असं वाटतंय? तसं कुठल्याच गटाचं प्राबल्य असं दिसून येत नाही, फक्त या कवठे महांकाळ तालुक्यात पाण्यासाठीच राजकारण केलं जातं. नाही अजून प्रलंबित काम आहेत, काही ठिकाणचा प्रश्न सुटलाय काही ठिकाणचा तसाच प्रलंबित राहिला. एकंदरीत महाराष्ट्रात जर वातावरण बघितलं, वातावरण निर्मित करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो माध्यमातून असेल किंवा कशात नाही माध्यमात, की आर आर आबाचा मतदारसंघ त्याच्या बाबतीत एक सहानुभूती तयार करण्याचा प्रयत्न केला जातो, आणि आता नंतर सुमनताईनंतर आता रोहित पाटील त्यांची संघर्ष यात्रा असेल किंवा ह्या माध्यमातून एक कवठे महांकाळ आमचंच आहे तासगाव आमचंच अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो महाराष्ट्रात, तर तशा पद्धतीचं खरंच आहे का आणि प्रामुख्यानं तसे प्रश्न सुटलेत का? आतून आता इथून पुढच्या काळात असं राहणार नाही, कारण अजून जनतेचे प्रश्न इतके प्रलंबित आहेत की आता हे तहसील कार्यालय आहे, तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन एकदा भेट घ्या, तिथं त्या रेशनिंग विभागामध्ये जावा, इतर कुठल्या त्या रेकॉर्ड विभागामध्ये जावा, किती लोक हेलपाटे घालतात त्या कुठल्याच अधिकाऱ्यावर नाही, वचक नाही, आमदार खासदारांचा वचकच नाही तिथं राहिला, कारण गोरगरीब जनतेची कामंसुद्धा होत नाहीत. प्रत्येक वारी एका कामाला त्यांना चार हेलपाटे मारावं लागतात, आणि ग्रामीण भागात जरी गेला तर पूर्ण ग्रामीण भागातील रस्ते उकंडलेले आणि पूर्ण खड्डे पडलेले आहेत, त्यांचं पूर्ण जे आमदार असतील खासदार असतील त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलंय, फक्त पाण्याच्या ह्याच्यावरच कवठे महांकाळचं राजकारण सध्या चालू आहे. महांकाळचं राजकारण पाण्यावर आहे. अगोदर काय भूमिका होती तासगाव तालुक्याचे, कवठे महांकाळ तालुक्यात मतदान कमी आहे, तासगावचं जास्त आहे, खासदार बी आमचा आणि आमदार बी आमचा. ज्यावेळी आता तासगाववाल्यांची भूमिका होती आणि आता जर विधानसभेला दोन्ही आमदार तासगावचं उभा राहिलं तर तुम्हाला कोण पण उभा राहणार? अंदाजे जे आता जे तुम्हाला मीडियावाल्यांना माहिती आहे कोण उभारणार त्यावेळी नक्की कस लागलेलं तुम्हाला दिसेल? कवठे महांकाळ अपडा करणार यावेळेस? हा नक्कीच अपडा केलेला दिसेल तुम्हाला. तुमचा स्वतंत्र उमेदवार देणार आहे? कवठे महांकाळ ज्यावेळी उमेदवार असणार की त्यावेळी जनतेचा उठाव त्यावेळीची परिस्थिती ठरवेल. एक सांगतो मला आता लक्षात आला विषय तुमचा, आर आर आबाचं राजकारण हे फार मोठं आणि दूरदृष्टीचा नेता होता. वसंतराव दादानंतर
ह्या सांगली जिल्ह्यामध्ये एक असा राज्याचं नेतृत्व आमच्या जिल्ह्याला मिळालं होतं आराराबाजा रूपानं, पण त्याच्या आबाजा माघारी त्यांच्या वारसदारांनी ते टिकवलं नाही आहे. आज साधी गोष्ट आहे, मी आबांचा कट्टर कार्यकर्ता, आज एक 8 दिवस जर आमचं फोनवर बोलणं नाही झालं तर आबा पियाला झोपून द्यायन बसून द्यायन. अरे त्या आजीतलं काय झालं बघ, फोन तर लाव, फोन आला नाही काय नाही, त्या आजार आहे का, तब्येत कशी आहे, चौकशी व्हायची. त्या आबासाठी जीवाचं रान ज्यांनी केलं, आज आबांच्या बरोबर नागनाथांच्या पाणी परिषदा घेत फिरत होतो आम्ही. म्हणजे मतदारसंघ यायच्या 1 वयाच्या अगोदर डॉक्टर भारत पाटणकर, बाबूराव गुरव, नागनाथांना आम्ही आबा होते आमच्याबरोबर. तेव्हापासून आमचे संबंध आहेत, मी 9वी 10वीला शाळा तेव्हापासून, तेव्हापासून आबांसाठी आम्ही काम केलं. पण ह्यांना कसं झालं आहे, आबांचे जे जुने कार्यकर्ते होते किंवा खरोखर जे तळागाळात काम करणारी माणसं होती, तो गटच मोडीत काढला. दुर्लक्ष झाले, दुर्लक्ष म्हणजे काय झाले, आबा गेल्यानंतर आबाजी 13 होऊन दिले नाही साहेब, पटापट भाजपमध्ये उड्या टाकल्या लोकांनी आबा गेल्यानंतर. आणि परत तुम्ही आता पुढल्या निवडणुकीच्या तोंडावर आणि परत आता राष्ट्रवादीत घेताय तुम्ही त्यांना. आबा वारल्यानंतर जी लोक भाजपमध्ये गेली ती परत राष्ट्रवादीमध्ये यायला लागले नव्हते, त्यांना घेऊन तुम्ही त्यांना सगळं त्यांच्या हातात नेतृत्व दिले तालुक्याचं. राज्यात जी सत्ता येईल त्याच्या पाठीमागे धावणाऱ्या लोकांच्या पाठीमागे आबाचं घर पळालंय सध्या. त्यामुळे काय असं आहे की राष्ट्रवादीमध्ये गट पडल्यानंतर रोहित पाटील जे आहेत किंवा कुसुम पाटील ह्या शरद पवारांच्या गटासोबत राहिलेल्या, त्यांनी तिकडेच राहायला पाहिजे होतं का, अजित पवारांसोबत जायला पाहिजे होतं, त्याचा काय फटका त्यांना बसला. तुम्हाला एक सांग का, त्यांनी कसं आहे माहित आहे का, त्यांनी आता जरी दिसलं असेल चित्र राज्यात असं दिसत असेल, अजितदादा गट, पवारसाहेब गट, हे पवारसाहेबांचं राजकारण आहे. आत्तापर्यंत त्यांचं नाव जैतेल लावलेलं पहिलवान, मग दादांनी उपमुख्यमंत्रीपदा शपथ घेतलीच होती, परत राजीनामा पण दिला, हे नाटक सगळ्या माझ्या देशाला माहीत आहे. भविष्यात सांगू शकत नाही काय घडेल काय नाही, कसं होईल 2024 इथं काय निश्चित सांगता येत नाही कसं होईल काय. पण फाईट तर कोणात होईल, फाईट उमेदवार कोण आहे त्याच्यावर बरंच डिपेंड आहे. साधारण संभाव्य उमेदवार कोण आहे तुमच्या मतदारसंघात आता? काय संभाव्य म्हणजे बीजेपीकडनं प्रभाकर पाटील, इकडनं रोहित पाटील यांचं चालू आहे. पण कवटेमंगा तालुक्याचा विचार केला पाहता तर रोहित पाटलाला जरा जास्त हे होईल. आमचा आमदार आम्हाला भेटायला जाणार, काय सांगणार आम्ही. सुमनताई माहिती आहे का? माहित ना, सांगून माहित आहे की त्यांनी आले ते काय आमची काय मदत करायला, तुम्ही काय काम झालं आहेत ना, आमचं काहीच केलं ना कोणी. मला सांगा आरार आबा गेल्यानंतर काय मतदारसंघ आहे का व्यवस्थित? आबांचे निधन झाल्यापासून मतदारसंघात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जसे विधानसभेत प्रश्न शेतकऱ्यांची बाजू असेल किंवा रस्त्याची कामं असतील किंवा पाण्याची कामं असेल, जसं सुमनताईने जोरदारपणे तिथं विधानसभेत मांडले पाहिजेत. आम्ही विधानसभेत एकदाही सुमनताई प्रश्नोत्तरच्या ह्याला एकदाही बोललेलं आम्ही अजून TV वर आजपर्यंत पाहिलेलं नाही. जसे आबाजी जसे नेतृत्व आहे तसं रोहित पाटलांनी पण करावं ही इथल्या मतदारसंघातल्या लोकांची मानसिकता आहे. जसा आता नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला तसा रोहित दादांनी कवटे मंकाळ किंवा तासगाव तालुक्यात दुष्काळा बाबतीत असेल, द्राक्ष बागायत दराजी असेल किंवा ऊस दराजा बाबतीत असेल, तिथं पण नेतृत्व करून तहसीलदार वगैरे मोर्चा काढावा. ही शेतकरी सर्वसामान्यांच्या माणसाची प्रतिक्रिया. तासगावमध्ये खरं तर सुमनताई विधानसभेत फारशा बोलल्या दिसल्या नाहीत अशी तुमची खंत आहे. मला सांगा 2 वेळा तुम्ही सुमनताईंना निवडून दिले, मात्र आता 2024 विधानसभा निवडणुकीला तुम्हाला सुमनताईच उमेदवार म्हणून पाहिजेत का रोहित पाटील उमेदवार म्हणून पाहिजे? आता सुमनताईपेक्षा रोहित पाटीलच हे होतील, योग्य होतील. कारण कसं आहे, सुमनताईपेक्षा पण रोहित पाटील असं नेतृत्व उगवत नेतृत्व महाराष्ट्र पाहते त्यांच्याकडे की आवाजे नेतृत्व खरंच आहे का? आता थोडंफार आहे पण अजून त्यांनी जसं म्हणावं असं तसं त्यांनी नेट लावून काम केलं. मतदारसंघात संजय पाटील यांची पण ताकद आहे, त्यांचा मुलगा प्रभाकर पाटील पण आता जोर लावणार आहेत. प्रभाकर पाटलांचं कसं नेतृत्व आहे? बाबांनी पण आता पाण्याच्या बाबतीत आता 2-4 ठिकाणी त्यांनी म्हणजे ह्या चांगले म्हणजे हे करायला लागले आहेत, महिषाळ्याच्या योजनेसाठी, टेम्पोच्या योजनेसाठी. आज खेडेगावात नाही अजिबात म्हणजे पाण्याचे सोर्स नव्हते, तरी सगळं तिथं पाईपलाईन वगैरे देऊन जी शासनाची आत्ताची स्कीम आहे ती एक नंबर आहे की शेतकऱ्यांना पण त्रास नाही. 2024 जर फाईट झाली रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील तर कोणाच पराड जड आहे तसं काय सांगता येत नाही. घडीला तरी तसं राहत आहे तुम्हाला माहित नसतं का, आम्ही लांब आलोय घडीला आहे.
पण दोन्ही बाबतीत आता दोन्ही युवा नेतृत्व जोरदारपणे काटेकी टक्कर आहे. रोहित पाटील आहेत, प्रभाकर पाटील आहेत, आता एक जुनी पिढी तुमच्या ह्या मतदारसंघात आता थोडी कालबाह्य होऊन नवीन पिढीचं राजकारण सुरू झालं. संजय काकाचा मुलगा. काम चांगलं आहे काकांचं. खासदार आहेत. खासदार आहे, काम चांगलं आहे, कायम लक्ष असते. पण रोहित पाटलांचं कसं आहे काम? आता एक दोन चार महिन्यात काय एवढी इकडे येणार ते, तरी पण त्यांचं पण आहेच काम चांगलं. दोन चार महिन्यात येणार ती. हा बरं, ती रोहित पाटील आता शरद पवार बरोबर थांबले, त्यांनी अजित पवार सोबत जायला पाहिजे का? राहू दे, गेले पाहिजे 100% अजित पवार बरोबर. का होय, तिकडे जाऊन सत्तेत गेल्याशिवाय काही नाही. आज शहाजी बापूच सत्तेत आहेत, ते खेडेगावात सांगोल्यात नको त्या भागाने रस्ते बस्ते चालू आहेत असं जनतेत नाही. तसं आहे, तसं आपल्या सगळ्या भागात ना म्हणजे ह्याच्या विरोधात जाऊन चालत नाही. शासनाच्या विरोधात गेला पाहिजे अशी भावना आहे खरं तर इथल्या लोकांची. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. मला काही बोलायचं नाही. नाव तर सांगा दुसरं. नाव द्या. गणेश पाटील. गणेश फडे पाटील. पाटील पाटीलच आहे तिकडे सगळे. पाटील पाटला तालुक्यात सगळे चांगले आहेत. कुणाला आपण वाईट म्हणायचं नाही. जनतेची काम दोघेही पाटीलच आहेत आणि आपलेच आहेत. नाही पण हाय, दोघांची ताकद सेम आहे, चांगले आहेत. ताकद काय नाही, व्यवसाय आहे आपला. व्यवसाय म्हणून बोलत नाही. हा नाही, दोघेही चांगलेच आहेत. दोघेही चांगले. काका नमस्ते. नमस्ते. किती वर्षापासून आहे काढायचं? 20 वर्ष. मग सगळ्या कंपन्या असतील. कसं आहे तालुक्यात, कसं आहे काम झाले ते काय? काम झालं. दोन्ही पार्टीने मी कामं केली आहेत. त्या विषयात दोन्ही आपण पहिले आबा होते, त्यांनी कामं केलेले. आबाच्या आठवण किती काय? तर ती काय आमच्या गावाला तालुक्याला पुढे आणणारे पहिला तोच माणूस. आता काय काय प्रश्न आहेत शहरात तुमच्या? काय समस्या, पाण्याचं चालू आहे नियोजित केलं. पाणी प्रश्न आहे, चालू आहे काम. ती चालू आहे पाण्याचं. बोलते ती, बोलते ती. या थोडं अलीकडे थांबा, त्यांना बोलू द्या. बरं बरं बोललोय. आणि एक आहे की आबाने कवठे मंगळ तालुक्यातल्या जनतेला वचन दिलं की कवठे मंगळ तालुक्यामध्ये आम्ही एक एमआयडीसी उभा करू. आज ताकाय 10 वर्ष झालं, अजून एमआयडीसी झालेली नाही. ह्याबद्दल एक युवक वर्गातनं पूर्णपणे लय मोठी नाराज आहे. एमआयडीसी व्हायला पाहिजे. होय, 100 एमआयडीसी व्हायला पाहिजे का? तरुण इकडे सांगाय जरा. पाहिजे की एमआयडीसी पाहिजे. गळ्यात माळ आहे रामकृष्ण. पंढरपूरला येतात का? नाही जातोय गे. कोणत्या कोणत्या वारीला? आषाढी वारीला एकच. आषाढी. काय करता तुम्ही? काही व्यवसाय आमचा. व्यवसाय नेट कॅपी. काय कोण बरं वाटतं इथं? आता दोन गट आहेत तुमचं, आबाचा एक गट आहे रोहित पाटलांचा जो आता, आणि इकडे संजय पाटील आहेत. कोणाचा गट जरा बरं वाटतं की काम करतील बाबा ह्या मतदारसंघात? म्हणलं तर आता आम्ही काकाच म्हणणार, कारण आम्ही नगरसेवक आहे इथले. नगरसेवक आहे आमचे बंधुराजे. नगरसेवक सगळे बंधुराजे. बरं बरं बरं. संजय पाटलांच्या गटात नाहीत? हो हो. बरं, माझा इथले नगर पंचायतले घासून झालती सगळी. हो हो, झालती की पश्चिम महाराष्ट्रात एक नऊ आमचे बंधुराजे अपक्ष आहेत. अपक्ष आहेत काय तुमचे? हो हो. बरं ठीक आहे. हो चाललाय. हो बोल, तुम्हाला चाललाय. असं कसं हो, तुमचे मुद्दे सांगायला राहिले की काय म्हणता? काय पाणी प्रश्न मार्गी लागण्यात यावा. जे आता 2-3 दिवसातनं जे पाणी येते ते नियमितपणे यावं. अर्धा तास यावं पण फक्त नियमितपणे यावं. पाण्याचा तोटवडा फारच जाणवतोय सध्याच्या परिस्थिती बघता. उन्हाळा पुढं अजून 6 महिने असून, 4 महिने पुढं असून देखील उन्हाळ्यात आता उन्हाळ्याची कमतरता पाण्याची जाणवा लागते. आता हे टेंबू योजनेचं वगैरे पाणी मंजूर झालेलं आहे म्हणतात, तर पण हे अजून बनगर योजनेचे जे पाईपलाईन आहे ते आता बऱ्यापैकी कोट्यामध्ये झालेले आहे. परत बाजारपेठेमध्ये जे पाण्याची पाईपलाईन जे आता व्हायची आहे, लवकरात लवकर पाणी पुरवठा. ही जर सगळं करायचं म्हणलं तर कोणाला तर निवडून देणं गरजेचं आहे, कोणतरी येणं गरजेचं आहे. दोन प्रामुख्यानं गट आहे तिथं. संजय पाटलांचा एक गट आहे म्हणजे भाजप, राष्ट्रवादी, जे की रोहित पाटील आता इथले नेतृत्व करत आहेत. कोण बरं वाटतंय तुम्हाला? कशा कोण चांगले प्रश्न इथं सोडवू शकेल? आता कसं आहे, दोन्ही पार्ट्या चांगल्या आहेत. आपल्याला कुठल्या नावं ठेवायची नाही, कारण लोकांचा जास्त कोण आबांच्या देखील विश्वास आहे अजून. कारण आबाने पवठे मंगळ तालुक्यात असू देत, शहरात असू देत, भरपूर कामे केलेली आहेत. आर आबानंतर सुमन पाटील असतील किंवा रोहित पाटील, आता ती जी काही लोकांवर असलेली नाळ आहे ती अशी टिकवणं यशस्वी झाली नाही? थोडाफार ह्यामध्ये फटका बसलेला आहे, कारण आबाचा काळ होता त्यावेळी माणसं भरपूर आबा जोडून होती.
त्यानंतरच्या काळात आबांचं जसं निधन झालं त्यानंतर त्यामध्ये पोकळी निर्माण झाली. तर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता रोहित पाटील जे आहेत ते राष्ट्रवादीचे मध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाकडेच थांबलेले, ते अजित पवार गटाकडे गेलेले नाही. तर तुम्हाला काय वाटतंय की ते अजित पवार गटाकडे गेलं असतं तर त्यांना सोपं झालं असतं किंवा ते शरद पवार गटाकडे थांबलेत हेच बरं आहे? नाही, शरद पवार गटाकडे थांबलेत हे योग्यच आहे. कारण काय माहिती आहे का, हा अजित पवारांचा जो गट आहे तो पुढं मला नाही वाटत असं तो जास्त काळ पुढं दीर्घकाळ टिकेल, पुढं दीर्घकाळ टिकेल असं नाही वाटत असं. ठीक आहे, शरद पवार जसं आहेत त्यांच्यासोबत राहून पुढं जरी रोहित दादांनी जर वाटचाल केली तर भविष्यात हे चांगलं आहे. काय उद्या भविष्यामध्ये रोहित पाटील हे जे नेतृत्व आहे ते मतदारसंघा एवढं सीमित न राहता ते राज्याचं नेतृत्व होईल अशा पद्धतीची चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये असतात किंवा टी व्ही माध्यमात तसं माध्यमात, तर आहेत तशा शक्यता त्यांचं नेतृत्व आहे तसं? हा नेतृत्व आहे, पुढे जाण्याची त्यांच्यामध्ये उमेद आहे चांगली.